हाय फ्रेंड्स, मी संजना। आज तुम्हाला अख्खा मसूरची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी एक वाटी मसूर भिजत घातले होते रात्रभर। मसूर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे, आता कुकरमध्ये घालते। आता ह्यामध्ये लागेल तितकं पाणी घालायचं आहे। आता मी कुकर लावलेला आहे, 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। एकीकडे आपला कुकर होतोय, तर आपण बाकीचे इंग्रेडिएंट्स बघूया। इथे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, तेल घेतलेलं आहे, हळद, साधा लाल तिखट, धनिया पावडर, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर आणि एक मॅजिक मसाल्याचं पॅकेट घेतलेलं आहे। एकीकडे कढई तापत ठेवलेली आहे, 3 टेबलस्पून ऑइल घालते। 2 बारीक चिरलेले कांदे आहेत, थोडं परतून घेऊया। कांदा थोडा परतत आलेला आहे, ट्रान्सपरंट होत आलेला आहे, तर त्यामध्ये मी 2 टोमॅटो बारीक चिरलेले घालते। कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे, आता लो फ्लेमवर जरा आपण झाकण ठेवून भिजवून घेऊया। आता ओपन करून बघूया। कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे। आता मसाले घालूया। 1/2 टीस्पून हळद, 1 ते 1.5 टीस्पून तिखट किंवा तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता, 1 टीस्पून धनिया पावडर। मसाले परतून घेऊया। एकीकडे आपला कुकर पण झालेला आहे, मसूर व्यवस्थित शिजलेली आहे, कांदा टोमॅटो आणि मसाले छान परतलेले आहे। आता आपण शिजलेले मसूर घालून घेऊया। ह्यामध्ये गरम मसाला घालूया, चवीपुरतं मीठ, थोडंसं गूळ घालणार आहे, ऑप्शनल आहे, मिक्स करून घेऊया। भाजीला उकळी येत आलेली आहे, आता मी ह्याच्यामध्ये थोडा मॅजिक मसाला घालणार आहे, ऑप्शनल आहे हा, पण तुम्हाला हवं तर घालू शकता। तर भाजी छान रेडी झालेली आहे, उकळी पण आलेली आहे व्यवस्थित। आता आपण शेवटचं म्हणजे कोथिंबीर घालूया। फ्लेम ऑफ करून घेते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते। फ्रेंड्स, आपली अख्खा मसूरची भाजी रेडी झालेली आहे, अगदी सोपी आणि झटपट होणारी। कुठलाही वाटण मसाला न वापरता आलं लसूण पेस्ट पण घातलेली नाही आहे मी, आणि अगदी मस्त टेस्ट होते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। तुम्ही बघू शकता मी थोडीशी अशी ग्रेव्ही ठेवलेली आहे, ही आपण राईसबरोबर पण सर्व करू शकतो, भाकरी चपाती कशाबरोबर पण खाऊ शकता तुम्ही। तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, नक्की ट्राय करा आणि जे नवीन पाहणारे आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका।